वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द परिसरातील अनेक ट्रान्सफॉर्मर महावितरण कंपनीने 8 दिवसापासून बंद केले होते. वीज बिले भरले नसल्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. वीज पुरवठा खंडित झाल्याने पिकाचे मोठे नुकसान होत असून पाण्याचा गंभीर प्रश्न बनला होता. यामुळे शेतकऱ्यां संतापाची लाट पसरली होती. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर साळुंके व संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी आक्रमक भूमिका घेत लोणी येथे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन करून सरकार विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खासदार राजू शेट्टी साहेबांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा भाजप सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय शेतकऱ्याची लाईट गोळीच पाहिजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय खाली मुंडकं वर पाय अरे शासनाचा विकार असो शासनाचा विकार असो स्थिती झालेली आहे आणि शेतकरी हा चौबाजूने भरडला जात आहे. आज मराठवाड्यामध्ये प्रामुख्याचं पीक कपाशी पीक आहे आणि बोंड अळीमुळं जवळपास 80% या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी हा पूर्णतः कोलमडून गेलेला आहे. आणि या भागामध्ये सिजनेबल पाणी असतं, जेमतेम पाणी असतं, हंगामी थोडंफार गहू हरभऱ्याचं पीक या मराठवाड्यामध्ये घेतलं जातं आणि या निर्दयी प्रशासनानं कुठलीही दया न दाखवता आज कपाशीचं पीक गेलेलं आहे. दोन थोडंफार हरभरे गव्हाचं पीक घेतलं जाईल पण यांनी शेतकऱ्याचा विद्युत पुरवठा खंडित करून टाकलेला आहे आणि या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्याची क्रूर अशी चेष्टा लावलेली आहे. तरी माझी महोदय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की माणुसकी आपल्याजवळ थोडीफार जर शेष असेल तर शेतकऱ्याचा आपण विचार करावा आणि तत्काळ शेतकऱ्याचा विद्युत पुरवठा खंडित केलेला आहे तो जोडण्यात यावा, नाहीतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उग्र असं आंदोलन केलं जाईल आणि आपल्याला या मराठवाड्याच्या रस्त्यावरून देखील आम्ही फिरू देणार नाही असं मी शेतकरी संघटनेच्या वतीनं व इथल्या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आपल्याला जाहीर आवाहन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण लाईट सुरळीत कराल अशी मी इच्छा बाळगतो. आज या ठिकाणी शेतकऱ्याची लाईट कुठली पूर्वसूचना न देता कट केलेली आहे. तरी ऊर्जा मंत्र्यांना या ठिकाणी आवाहन करतो आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं तर त्यांनी आदेश देऊन पुन्हा लाईट सुरळीत करावी. कुठल्या वेळेला पाणी नसताना 7-7, 8-8 वर्षावरून या ठिकाणी पाणी वाढावं लागतं, जनावरांना पाजावं लागतं, याची काळजी घ्यावी. आणि हे जर होत नसेल या ठिकाणी ऊर्जा मंत्र्याचं या ठिकाणी पुतळ्याचं दहन केलं पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये शेतकरी संघटना आणि कार्यकर्ते आणि शेतकऱ्याचे मुलं या ठिकाणी यांचं दहन करतील याची दक्षता घ्यावी असे आम्ही या ठिकाणी आवाहन करतो. धन्यवाद. यावेळी युवा नेते अजय साळुंके, तालुका अध्यक्ष संतोष निकम, रामेश्वर वाघ, अण्णासाहेब काळे, सचिन साळुंके, भगवान शिंदे, दीपक ठोंबरे, राहुल एरंडे, दिलीप एरंडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. डी न्यूज, शांताराम मगर, लोणी खुर्द.